तिचे आई वडील आमची किंमतच नाही, त्यांना आपणच भेटायला जायला हवं। अहो म्हाळसा कधीही येतील इथे, तुम्ही काय सांगणार आहात म्हाळसाला? मला तरी कुठे ठाऊक आहे मी काय बोलणार आहे ते। अहो त्या तुम्हाला अनेक प्रश्न विचारणार, त्यांना काहीतरी सांगावं लागेलच ना। मग सांगू त्यांना काय जे आहे ते सांगू, चिंता नसावी। म्हाळसा या ना। देवी बसा। तुम्ही दोघं बोलत बसा, मी आलेच। थांबा तुम्ही। तिम्मा शेठ आणि आपल्या मातोश्री आल्याचं कळलं, मी त्यांना भेटणारच आहे। कसे आहेत ते? आपल्या लेकीच्या कपाळावर कुंकू आहे पण सोबत पती नाही, असे असल्यावर कसे असणार ते? आपण बोलू त्यांच्याशी। काय बोलायचं? कुठे आहेत हे? मी वाकडी गाव आहे तिथपर्यंत त्यांच्या बरोबर होतो, मी त्यांच्या सोबत राहणार होतो, पण त्यांनी मला जायला भाग पाडलं म्हणून मला इथे यावं लागलं। कुठे चालले आहेत ते? त्यांनी असं सांगितले आहे की तिथून त्यांचा एकट्याचा प्रवास आहे। मला त्यांना भेटायचे आहे, ते कुठल्या अज्ञातस्थळी गेले असतील तर त्यांना कसं शोधायचं? तुम्ही माझे बंधू म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही केला का? मला कोणीच का सहाय्य करत नाहीये? लक्ष्मी देवी तुम्ही चला ना माझ्या सोबत, आपण त्यांना समजावून सांगू। मी त्यांच्या पुढे हात जोडेन, त्यांच्या पाया पडेन, त्यांना प्रसन्न वाटावं म्हणून मी त्यांचं सगळं ऐकेन, पण मी त्यांना घेऊन ये। लक्ष्मी देवी चला ना। प्रधानजी मला तुम्ही त्यांच्याकडे घेऊन चला। बस
देवी। देवी, बंधू म्हणून मी असं सांगेन की कितीही अवघड असलं तरी आपल्याला हे स्वीकारायला हवं की श्री खंडेराय पुढील 12 वर्ष परत येणार नाही। आणि या विस्तारलेल्या मोठ्या राज्याचा प्रधान म्हणून मी हे सांगेन की 7 कोटी सैन्य हा जेजुरीगड अमाप राजकोष अशी संपूर्ण व्यवस्था सोडून देता येणार नाही। सगळी प्रजा शोकात आहे, न्यायदान थांबलेलं आहे, अशा वेळी आपल्याला सिंहासनाचं दायित्व घ्यावंच लागेल। महासादेवी, ह्या प्रजेच्या आपण जननी आहात हे तुम्हाला विसरता येणार नाही। देवी, तुम्ही शक्तिरूप आहात, या प्रचंड ऊर्जेतून हे राज्य सुखी करावे। माझ्यावर संपूर्ण जेजुरीचे दायित्व सोपवून तुम्ही जेजुरी सोडून निघून गेलात, मात्र तुम्ही मला सांगितलेली कोणतीही गोष्ट मी विसरलेली नाही। तुम्हाला ठाऊक आहे की राज्यकारभाराचे हे दायित्व मी कधीही विसरणार नाही।
हा राजदंड आहे. राज्यसभेत न्यायदान करताना हा राजदंड हातात असते. हा राजदंड न्यायाचं प्रतीक आहे. म्हसा न्यायदान करताना तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मला खात्री आहे की तू योग्य न्यायदान करशील. नंदी, नंदी, तुझ्या गळ्यातील घंटांचा आवाज मी कसा विसरेन. देवा, आपण जरी हा आवाज विसरला नसलात तरी मला मात्र विसरलात. आणि ते कसं? देवा, आजवर तुम्हाला सोडून मी कोठेही गेलो नाही. आपण जेथे असता तेथेच या नंदीचे अस्तित्व असते. खर तर तुमच्यामुळेच माझं अस्तित्व आहे. आपण कैलासात नव्हतात म्हणून कैलासात राहणं मला शक्य झालं नाही. आणि म्हणूनच आपल्या दर्शनासाठी मी जेजुरीत आलो. आणि असं असताना आपणच जेजुरीत नसाल तर मी तेथे कसा थांबेल. म्हणूनच तुमच्या सोबत यायचा निर्णय घेतला आहे. नाही नंदी, तू मला अतिशय प्रिय आहेस. जिथे मी असेन तिथे तू असशील हे जरी सत्य असलं तरी हा प्रवास माझा मला एकट्यालाच करायचा आहे. तू माघारी परत जा. तुझे जेजुरी मधले स्थान सोडू नकोस. आणि मी कुठेही असलो तरी तू मला तेथे भेटायला येऊ शकतोसच. खर तर आपल्याला सोडून जाण्यासाठी माझं मन तयार होत नाही. परंतु आपली आज्ञा देखील मोडू शकत नाही. आपल्या आज्ञेनुसार मी पुन्हा जेजुरीत जातो. पण देवा, आपण नेमके कोठे जात आहात ते मात्र सांगितले नाहीत. मी चंदनपुरीला जात आहे, बानूकडे. मागे तू एकदा तिच्याकडे गेला होतास, आठवतंय? होय देवा, आठवलं. आता यापुढे जेव्हा मला आपलं दर्शन घ्यायचं असेल तेव्हा मी चंदनपुरीला येईन. येतो मी. शुभम भवतु. कोणतं मालती हवंय म्या? चिडवस मला असं, मग धावते तुला. असं का बघतीयस? डोळं भरून बघतीय तुझ्याकडं. लगीन करून हातनं जाशील आणि परत कधी मला भेटशील कोणास ठाव. म्हणजे म्या तुम्हा समजेसनी सोडून नाही जायची. पोरीचं लगीन झालं का तिला बापाचं घर सोडून दुसरीकडे जावंच लागतंय. नाही मग म्या तुला बी माया संग घेऊन जाणार बघ. किती बी म्हणशील ग, पर देवासनी चालल का ती? चालन की म्या सांगल त्यासनी. तू लगीन झाल्यावर जेजुरीत जाणार, पर देवासनी एकच सांग का लग्न होत वस्तीवरच व्हायला हव. वय वय, अग ते देव हाय, सोन्याची जेजुरी आपण पाहिली हाय. आपण काय साधी रानात राहणारी माणसं,
पर त्यासनी सांग का आमच्या बाणूचं लगीन आम्ही दणक्यात वस्तीवर लावून देऊ आणि आमच्या परीनं आम्ही काय बी कमी पडू देणार नाही. काय झालं काय झालं सांग की लाजती असोय बानू. बघू तरी आमच्या लाजणाऱ्या बानूचं तोंड बघू. अशीच हसत राहा बघ बानू. कधी बी कोणाची दृष्ट नग लागाय काय ग आत्ता म्हणली हसत रान असं तोंड पडाय काय झालं. म्हणजे तत जेजुरी खंडोबाच्या बायकोसनी हे ठावा सलवय खत्तेव माझ्या संग लगीन करणार आहेत ते. तत जेजुरी खंडोबाच्या बायकोसनी हे ठावा सलवय खत्तेव माझ्या संग लगीन करणार आहेत ते. अग तू आत्ता हा विचार नग करूस अन देव हात येणार आहेत म्हणल्यावर त्यांनी बी काहीतरी विचार केलाच असेल ना. बानू तू पुढचा विचार करून आत्ताचा आनंद नग घालवस. अग पुढं समजा चांगलंच होणार आहे तुझं लगीन होणार आहे तू जेजुरीत जाणार आहेस जेजुरीची राणी होणार आहे आमची बानू. या सिंहासनाचे दायित्व जेव्हा तुम्ही माझ्यावर सोपवलं तेव्हा या जेजुरीतील सर्व प्रजेचे दायित्व मी माझ्यावर घेतले आहे. ही माझी प्रजा आहे. तुम्ही जरी तुमच्या प्रजेला इथल्या लोकांना सोडून गेला असला तरी मी मात्र तुमच्यासारखं वागणार नाही. मी माझे कर्तव्य पार पाडेन. प्रजेला दिलेली सगळी वचनं पूर्ण करेल.